ते मोकळे ढाकळं पण, ह्यांना जप, त्यांना जप, त्यांना वाईट वाटेल, असा तराजूच्या काट्याप्रमाणे जगणारे आजोबा तेही अनुभवले. या दोघांच्या प्रती घरातल्यांच्या काय भावना आहेत ते आता आपण ऐकणार आहोत. सुरुवात करूया सुनबाईंपासून. तर सासूबाई आमच्या खूप हौशी आहेत, त्यांच्यामुळे दादा मला होम मिनिस्टरमध्ये यायची संधी मिळाली. त्या कडक जरी असल्या तरी खूप प्रेमळ आहेत, आणि राग रागवल्या तरी त्यांचा राग लगेच क्षमस होतो. मुलाकडे द्या. ॲक्च्युली आई वडिलांपेक्षा आईने जास्त माझ्या प्रेम केलं खरी म्हणजे, आणि आज जो मी उभा आहे तिच्यामुळेच उभा आहे. भले मी खाजगी सेक्शन प्रायव्हेट सेक्टरमध्ये सर्व्हिस करत असलो, पण तिने तिच्या ज्या इच्छा होत्या सर्व मी पूर्ण, म्हणजे तिने माझ्याकडे करून घेतलं की नाही मला असं पाहिजे. आपण चाळीत राहत होतो, आता आपण ब्लॉक्स येतला पाहिजे, गाडी पाहिजे, गाडी घेऊन दे, म्हणजे तिच्या सर्व इच्छा. ॲक्च्युली माझ्या काहीच इच्छा नव्हत्या, पण तिच्या इच्छा सर्व माझ्यातर्फे करून घेतल्या. म्हणजे मुलाला ज्या गोष्टी पाहिजे त्या तिने करून घेतल्या, की मुलासाठी पाहिजे त्या गोष्टी करून घेतल्या. मुलीकडे द्या. आईने फक्त आता राग सोडावा, ह्या वयात जास्त रागिष्ट रागीट होऊ नये, पण राग कमी केला पाहिजे, तब्येतीला त्रास होतो. ह्या मुली मुलगी आजी एकदम प्रेमळ, म्हणजे कधी घरी गेलो तर खाऊ आणि पैसे नेहमी पाठवूनच देते, कधी रिकाम्या हाती पाठवतच नाही. खूप आली की नेहमी राहते, दोन तीन दिवस एकदम म्हणजे प्रेम नेहमी आली की एकदम म्हणजे जिवळा लावते. एकदम बेस्ट आजी आहे. अरे वा, अजून बोला बोला बोला. वयाने जरी वयस्कर असलं तरी मनाने तरुण आहे, आणि कडक जरी कडक होतात तेव्हा नंतर प्रेम करतात, खूपच प्रेम करतात सगळ्यात. नमस्कार, माझं नाव जय अमृतकर. आमची आजी म्हणजे कडक आहे, पण त्या कडक स्वभावात पण त्यांचं प्रेम झळकतं. आणि आम्हाला सर्वांना त्यांच्याकडून एक गोष्ट म्हणजे मूळ शिकायला मिळते, की ह्या वयात कोणत्याही परिस्थितीत ते त्यांची हौस सोडत नाही. या सगळ्यांकडनं आजी आजोबांच्या प्रती असलेल्या भावना आपण ऐकल्या. आता एक खेळ खेळणार आहोत, त्या दोघांनी मिळून दिलेलं आव्हान पूर्ण करायचं आहे. 10 थर पूर्ण झाले की पहिलं बक्षीस, आणि 12 थरांचा मनोरा उभा राहिला की दुसरं बक्षीस मिळणार. एक रिंग तुम्ही ठेवायची आजी, एक रिंग आजोबा ठेवणार. ठेवा. आणखीन 2 आजी नीट, 11 नीट ठेवा. आजोबांनी 10 पर्यंत बरोबर केलाय मनोरा. अभिनंदन. कोणामुळे खेळ व्यवस्थित झाला सांगा? बाबांमुळे. हे घ्या, झी मराठी कडून हे भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि बाबा आता तुम्ही द्या बक्षीस हे आजींना. घ्या. अभिनंदन. बरोबर. म्हणजे माझं संपूर्ण मीच जर अशा तऱ्हेचं हे जर केलं तर माझं संपूर्ण घर अडचणीत येईल. बरोबर. तुम्ही बिलीव नाही करणार की जवळजवळ 6 महिने आमची फ्रेंडशिप होती, एकमेकाशी बोलत होतो. म्हणजे बसनी जात होता, बसनी ते चालत स्टॉपला उचलत होता, तुम्हीच तिकीट काढत होता. नाही, तिकीट नाही मी काढत. स्वाभाविक आहे ना. नाही नाही, साधारण 6 महिने मग तिकीट काढणं बंद. नाही नाही, सुरुवातीला 3 महिने काढले, नंतर बोललो आता तिकीट काढून जाऊ उपयोग नाही. त्यापेक्षा बस स्टॉपवर उभी राहून दुसरी बस येते का बघूया. बरं, मग फायनली 6 महिने तुम्ही काय विचार केला का? काय नाही, पहिलं नाहीच म्हणून सांगितलेलं. बरोबर. पण हळूहळू मग परत भेटत तर होतोच आम्ही, मग होकार झाला. पण मग फायनली होकार झाला. फायनली होकार झाला. होकार होण्याच्या पूर्वी बरंच स्ट्रगल करायला लागले. काय काय सांगायला, एखादा हिला नंतर ज्या वेळेला घरी माहिती पडलं, म्हणजे माझ्या चाचऱ्यांना वगैरे. कसं माहिती पडलं? कळलं, त्यांनी कोणीतरी सांगितलं की भावाने एकदा बघितलं आम्हाला टॅक्सीतून. ह्या भावाने नाही, पण यांनी बघितलं हे तुम्हाला कळलं होतं? मी बघितलं होतं त्याला टॅक्सीत बसताना, हा मला बघतोय म्हणून. मी यांना म्हटलं पण मी टॅक्सी घरी नाही नेली, मी मैत्रिणीच्या घरी नेली आणि मैत्रिणीला घेऊन घरी आले. अच्छा, म्हणजे तेव्हा तुम्ही तेवढ्यातल्या तेवढ्यात मैत्रीण ह्यांना उतरवलं तिथे, आणि मी मैत्रिणीकडे गेले माहीमला. सुरेखा नाईक म्हणून माझी मैत्रीण होती. बर. तिला म्हटलं चल माझ्या बरोबर, मी तुझ्या घरी होते म्हणून सांग. म्हणजे का सांग ना, म्हटलं नंतर सांगते, पहिलीच. पण मला सांगा, त्या सुरेखा नाईक
आता 50 वर्षापूर्वीची आता ते ऑस्ट्रेलियात आहे आहे माझ्यावर अजून तिचं हे पण तिला कळवा सांगणार ना मी बघ म्हणून तुझं नाव घेतलंय पण मग त्यावेळेला त्यांनी साथ दिली तुम्हाला त्या आल्या घरी माझ्यावरती बरं नाही माझ्याकडे होती आम्ही आत्ता आलो असं झालं मग ते तेवढ्यापुरतं थांबलं पण ते थांबलं नव्हतं बाबांच्या होतं लक्षात ते डॅडींच्या आमच्या आणि मग मी 2 वर्ष मला नेऊन गावी ठेवली होती तुम्हाला माहिती होतं ह्या अरुंदेला आहेत मी एकदा आणायला पण गेलो तिथे तिथं पत्र यायचं आणि माझ्या चालू होतं म्हणजे पत्रव्यवहार वगैरे चालू होता आणि तिला नेऊन ठेवलं हे मला माहिती पडलं त्याच्यानंतर आम्ही ते मुंबईला बसून व्यायामशाळेचा उपयोग करून घेतला मी माझे 2-3 बॉडीगार्ड घेतले बरोबर आणि हिला आणायसाठी अरुंदेला गेलो मग रात्री 10 वाजता बरोबर अरुंदेला पोचलो ते माझे मित्र होते त्यांच्या घरी मी गेलो गडकरी म्हणून त्यांना सांगितलं की असं असं आहे माझा याच्या मुलीबरोबर आहे तो उठा 10 वाजता मार्क म्हणून तो बोललो 10 वाजता वगैरे आता काय बोल तू एक काम कर उद्या सकाळी ये आपण तिला जाऊन हे करू तिला उचलू म्हणजे त्यावेळीची भाषा भाषा तू बोलो उचलाय बिचलायचं काय नाही बरोबर सांगा फक्त तिला मी आलेलो आहे काय असेल तर मला सांग आणि तसं जर सेफ असेल तर काही तर काय हरकत नाही मी सावंतवाडी पोलीस स्टेशनला वगैरे जाऊन मी सांगून येतो नाही बघ तू आधी काय घाई करू नकोस मी तिला जाऊन भेटून येतो तिला काय भेटले वगैरे ते सांगितलं तर ही तयारच होती ती बोलली मला इथे राहायचंच नाही आहे मी जाईन मीचा मॅसेज आला असा असा मी गाडी घेऊन गेलोच होतो आणि त्यामुळे ही घरून निघाली माझा मित्र होता बरोबर अरुंद्यापर्यंत आणलं सावंतवाडीपर्यंत अरुंद्यावरून जवळजवळ मला वाटते 15 किलोमीटर ही धावली आहे अरुंदा टू सावंतवाडी धावले आहेत धाव लिटररी लिटररी काय हो आणि तिथे नंतर मी तिथे होतो सावंतवाडी पोलीस स्टेशनला तिथे गेल्यानंतर मला तिला आतमध्ये घेतले इथे चाचा आहे सर्व नातेवाईक आलेलेच होते आजोबा वगैरे होते आणि त्यांनी कंप्लेंट केली तर डायरेक्ट मला ॲरेस्ट केलं तिथे कारण ही मायनर एज होती तिथे 17.5 वर्ष वय होतं अच्छा 18 पूर्ण नव्हते आणि तिला ॲरेस्ट केलं ॲरेस्ट केल्यानंतर तिचे वडील वगैरे सर्व आले आल्यानंतर तिने स्वतःहूनच सांगितलं मी पण सांगितलं की असं असं मला झालं तर त्यांनी मला ॲरेस्ट केलं तिला सोडवलं तिला घरी पाठवलं आणि सांगितलं बघ तुझा आता माझ्याबरोबर जे होते सगळे त्या तिघे चौघेजण ते मग निघून गेले ते घाबरले बोलले मग आम्हाला आतमध्ये टाकायला लागले टाकतील तर मी एकटाच होतो आणि सकाळी मला समजलं की हे लोक सर्व निघून गेले मी एकटाच आहे तिथे ते एक इन्स्पेक्टर होते ते आले मला भेटा तर बोललो तू काय पोरी परवा पळवायला तू इथे मुंबईवरून इकडे आलास तर बोललो नाही असं असं होतं माझं प्रेम होतं आणि त्याच्यासाठी मी आलो होतो पळवायचा वगैरे हा प्रश्नच येत नाही पण माझं एक लक चांगलं होतं तुम्हाला स्पष्ट सांगतो त्यावेळेला बाबू पांगम म्हणून त्यावेळेला ते तिथे आलेले होते आणि त्यांनी सहज बघितलं आणि विचारलं की बाबा हा कोण आहे कसं काय आलं मी बोलो असं असं आहे त्यांना सत्य परिस्थिती सांगितली तर त्याने सांगितलं तू मुंबईला राहिला कुठे मग म्हणलं मी काळा चौकीला मग तू गणपत सामंना वगैरे ओळखतो का तर बोलो म्हणते माझे भावजी करमखडा मग काय नाही ते एक शब्द तेवढा मी बोलल्यानंतर तर तू त्यांचा गणपत सावंत यांचा तर तू हे असेल मेवणा असेल ठीक आहे त्या दिवशी मला त्याने लगेच पोलीस स्टेशनला सांगून वगैरे मला सोडवलं तुम्ही लगेच मुंबईला आले हा लगेच आलो मग तुम्हाला परत घरी नेऊन घेऊन लगेच मला परत अरुंद्याला मी त्याच्यानंतर मी वर्षभर अरुंद्याला होते आणि त्यानंतर हा माझा भाऊ आला मागे बसलाय ना नमस्कार तो आला तिथून इथून त्याने वडिलांना पत्र पाठवलं तुम्ही मला रागवा काही करा मी इथे ठेवणार नाही मी तिला माझ्यावर घेऊन येतो आणि मग हा मला घरी घेऊन आला मुंबईला बघितलं याला म्हणतात सैराट कथा आजी कधीच रागवत नाही ते कशामुळे हो रागवत नाही हां मी विचारलं भाई ठेव कुठे नाही डुके ठेवा म्हणजे तिथे ठेवा